पणजीतील पाटो परिसरात सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। संबंधित यंत्रणेकडे तक्रार करूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याआधीही पाटो येथील सांडपाणी व्यवस्थेबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले असले तरी या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। आज आम्ही हिंगा पाट्यार आहा आणि हिंगा तुमका सगळ्यांक दाखवूंक जाय की आमची पळय स्मार्ट सिटी आहा आणि आमचे बीजेपी सरकार पळय डबल इंजिन सरकार आहा ती त्यांनी ते स्वच्छ सर्वेक्षण म्हणून आणि स्वच्छता अभियानाचेर त्यांनी भरपूर चर्चा केली। 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या आदिसान त्यांनी चालू केला, पण आमची पळय स्मार्ट सिटी आहा आणि हिंगा हे पाटो आमचो बिजनेस हब मेन बिजनेस हब ऑफ एंटायर पैंजीम सिटी। हे तुमका स्विच हिंगा लाइनीन या फुटपाथाचे लाइनीन चारी बिल्डिंगाच्या भायर स्विच अहेच भायर सरता, ओवरफ्लो जाता, ते ड्रेन्स ब्लॉक जाल्या, तितून कितें कचरो गेला। एक बिल्डिंगाच्या मॅनेजराक आमी विचारले फोन करून की बाबा हे कित्याक जाता हे, तो म्हणटा की आमी PWD फोन करून तोखले। हे आता गेले पावस काबार झाल्या उपरांत सान म्हणजे एक महिना पावस मातसो उणो झाला त्यांना सान हे लिकेज हिंगा आहा। आमी ह्या बिल्डिंगान पळयता, ते फुडच्या बिल्डिंगान पळयतात, त्याची फुडली बिल्डिंगान पळयल्यार सेम परिस्थिती आख्याक आहा। हिंगा CCP काय पडलेलं ना, PWD काय पडलेलं ना, आणि स्मार्ट सिटी म्हणटा ते आमचे काम न्हू म्हणून। तर हे कोणाचे काम आणि कोणे पळोवपाचे? फकत BJP कितें करता की स्वच्छ भारत म्हणून नारे मारता, खूप कोण झाडू घेता आणि फोटो काढता आणि झालं त्यांची स्वच्छता ही सेवा त्यांचे कॅम्पेन झाले। पण ॲक्च्युअल रियालिटी पळोवंक जाय जाल्यार लोकांनी पणजे येवपाचे, स्मार्ट सिटीचो बिझनेस हब पळय आहा पाटो आमचो, पाट्यार येवपाचे आणि हे मोसण करून दवरला फुटपाथाचेर वयतात हिंगा ते पळोवपाचे लोकांनी।